नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तयारी एम पी सी राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2018 या सामान्य विज्ञानाच्या विचारलेले प्रश्न व त्यांचे स्पष्टीकरणामध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी शिवदास सूर्यवंशी. आज आपल्याला 2018 आलेले प्रश्न, त्याच्या त्यात बेसिक सायन्स प्लस त्याचा अभ्यास करताना कुठले स्पष्टीकरण, कुठले बुक्स किंवा कुठल्या प्रकारचा अभ्यास लागतो हे थोडक्यात मी सांगणार आहे. चला तर मित्रांनो, पाहूया आजच्या सिरीजमधला हा पहिला प्रश्न. यम हे मूलद्रव्य डोबरायन त्रिके म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पॅरबेरियम हे डॅश आहे. लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा असा क्वेश्चन येतो त्याचं प्रश्नाचं उत्तर 3. आता डोबरायनचे त्रिके म्हणजे काय तो पहिल्यांदा समजून घ्या. मित्रांनो, समान रासायनिक गुणधर्म असलेली मूलद्रव्य अणुभारांकाच्या चढत्या क्रमानुसार 3 गटात मांडले त्याला डोबरायनचे त्रिके म्हणतात. बरोबर आहे. प्रत्येक त्रिकातील मधल्या मूलद्रव्याच्या अणुभारांक हा पहिल्या व तिसऱ्या मूलद्रव्याच्या अणुभारांकाच्या सरासरी एवढा असतो. लक्षात येते. न्यूलँड्स अष्टके कशाला म्हणतात? प्रत्येक 8 मूलद्रव्याच्या गुणधर्म पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्माने सारखे. म्हणजेच आता बघा, 1, 2, 3 असेच इक्वेशन 8 मांडल्यानंतर प्रत्येक 8 मूलद्रव्याचे गुणधर्म पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्मासारखे, म्हणजे पहिल्या मूलद्रव्याचे 8 गुणधर्मासारखे सेम असतात. मग त्याला काय म्हणायचे? न्यूलँडची अष्टके. तसेच त्रिकाल कळलं आणि डोरबॅनची त्रिके कळले. लक्षात येते मित्रांनो, सायन्स अभ्यास करताना काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात मित्रांनो. जसं की शालेय बुक्सच्या नोट्स काढताना काही टेक्निकली जे वर्ड्स असतात, की जसे डोबेऱ्यांचे त्रिके, अष्टके, न्यूझीलँड अष्टके, किंवा एखादा सायंटिस्टचं नाव, किंवा ते कोणी शोधून काढले, इसवी सन, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी जेव्हा आपण करतो तेव्हा ते लक्षात यायला हवं आहे. लक्षात येते. प्रश्न दुसरा. नैसर्गिक वायूमध्ये डॅशचे प्रमाण मुख्यत्वे करून असते. नैसर्गिक वायू बघा, आता नैसर्गिक म्हणजे नॅचरल गॅस, म्हणजे कुठलं प्रमाण असतं मित्रांनो? सरळ सरळ उत्तर आहे 3. नैसर्गिक वायूमध्ये कोणाचं असतं? मिथेन जास्त प्रमाणात, तर अल्प प्रमाणात इथेन, प्रोपेन आणि ब्युटेन असतं. कोण असतं? नैसर्गिक वायूमध्ये इथेन, मिथेनमध्ये जास्त प्रमाणात, तर अल्प प्रमाणात इथेन, प्रोपेन आणि ब्युटेन असतात. मार्श गॅस म्हणतात. तसंच त्याला काय म्हणतात? रास गॅस. रंगही नाही, वासही नाही. पाण्यात किंचितसा तो काय होतो? मेल्ट होतो. पाण्यात तो काय होतो? किंचितसा मेल्ट होतो. लक्षात येतं मित्रांनो, पाण्यात तो किंचितसा मेल्ट होतो. कळलं? नंतर बघा, कोळसा खाणीत जनावर शरीरात वाळवी, बायोगॅस, कोल, सुएज गॅसमध्ये आढळतात. ओके. पेट्रोलियम गॅस, ब्युटेन, आयसोब्युटेन, वास ही म्हणून LPG म्हणजे लिक्विड पेट्रोलियम गॅसमध्ये इथिल मरकॅप्टन व हायड्रोजन सल्फाईड्स वापरतात. काय काय वापरतात कळलं ना? इथिल मरकॅप्टन व हायड्रोजन सल्फाईड्स वापरतात. नेक्स्ट बघा, डॅश यामुळे गंजण्याची क्रिया होते. आता गंजणे कशामुळे होतं? भौतिक क्रिया आहे का रासायनिक क्रिया आहे का दोन्ही आहेत? बघा मित्रांनो, लक्षात घ्या, ही रासायनिक क्रिया आहे. कुठली आहे? रासायनिक बदल आहे. बघा, फक्त रासायनिक गुणधर्म बदलतात, तसेच मूळ पदार्थ पुन्हा प्राप्त करता येत नाहीत. उदाहरणार्थ लोखंड गंजणे, फळ पिकणे, इंधन ज्वलन, अशा प्रकारच्या जेव्हा क्रिया होतात मित्रांनो तेव्हा लक्षात घ्या. लोखंड हवा आर्द्रता परिणाम, तांबूस तपकिरी रंग, याच्यामध्ये आम्लयुक्त पदार्थामुळे हिरवा स्तर साचतो. काय होतो? हिरवा स्तर साचतो. त्यामुळे चांदी काय होते? काळे डाग पडतात. आणि उपाय काय त्यावर? लोखंडी वस्तू व जस्तीकरण, पितळ आणि कथीलही नाही, याच्यासारखे ते उपयोग पडतात इथं आपल्याला दिसतंय मित्रांनो. लक्षात येते. नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट पहा मित्रांनो, काष्ठजन्य अल्कोहोल म्हणजेच, आता काष्ठजन्य अल्कोहोल म्हणजे काय? मिथेनॉल, इथेनॉल, बेन्झिल अल्कोहोल किंवा आयसोप्रोपिल. जर याचा विचार केला, आधी बेसिक गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो. जर बेसिक गोष्टी जर नाही समजल्या तर मिथेनॉल, अल्कोहोल, इथेन, आयसोप्रोपिल, त्यामुळे ह्या गोष्टी शक्य नाही. त्यामुळे मिथिल अल्कोहोल हे ते गळत असतं. तसेच लाकूड हवा विरहित ज्वलन, वूड अल्कोहोल, विषारी संयुग उपयोग काय कधी कधी होतो? स्पिरिट लाईममध्ये सुगंधी द्रव्य आणि कृत्रिम धागे यामध्ये त्याचा उपयोग होतो. लक्षात येते मित्रांनो. नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट बघा, पाण्यात क्लोरीन नेहमी मिसळतात. कारण पाण्यात क्लोरीन नेहमी मिसळल्याने काय होतं मित्रांनो? ऑक्सिजनचे प्रमाण वाढते का? जंतू मारते का? गाळ घालण्यासाठी का? न विरघळणारी अशुद्धता. जेव्हा पाण्यात क्लोरीनचं प्रमाण वाढते तेव्हा मित्रांनो लक्षात घ्या की काही गोष्टी घडत असतात. क्लोरीनमुळे पाणी स्वच्छ होतं.
तसेच फिकट हिरवट पिवळसर वायुरूप कर्नालाइट हेलाइट समुद्रात आढळतात. तसेच शोध कोणी लावला? कार्ल शिले यांनी शोध लावला. कोण लावला? कार्ल शिले. उपयोग काय होतो? विरंजक म्हणून कापडात उद्योगात त्याचा वापर होतो मित्रांनो. आणि पाणी निर्जंतुकी करण्यासाठी तसेच अँटीसेप्टिक आणि पेपर उद्योगामध्ये रंगनिर्मितीसाठी आणि प्लास्टिक औषध निर्मितीसाठी सुद्धा ह्याचा उपयोग होतो. लक्षात येते मित्रांनो. नेक्स्ट पहा प्रश्न क्रमांक 6वा. 10 ओहमचा रोध 12 ओहमचा विद्युत घटक जोडल्यास रोधातून 1.1A विद्युतधारा वाहते. 1.A विद्युतधारा वाहते. विद्युत घटाचा अंतर्गत रोध काढा. मित्रांनो, जेव्हा आपण सायन्सचा अभ्यास करतो त्यावेळेस काही गोष्टी लक्षात घ्यायला हवे की सायन्स फिजिक्स केमिस्ट्री आणि फिजिक्स ह्याच्यामधील काही बेसिक गोष्टी आहेत. जसे बायोलॉजीमध्ये थेरी खूप आहे, तो पार्ट हा आपल्याला डायग्राम काढावं लागतात. काय करावं लागतं? तुम्हाला आपल्याला डायग्राम काढूनच लक्षात यावं लागतात. म्हणजे पर्टिक्युलर डायग्राम असतात, त्यातून डायग्राममधून अभ्यास करता येतो. आणि फिजिक्सचा जर विचार केला, त्याला डायनॅमिक असतात मित्रांनो. फिजिक्सला मॅथमॅटिक्स खूप विचारतात. ओके, मॅथमॅटिक्स. आणि केमिस्ट्रीला विचारलं तर थेरम असतात. थेरम म्हणजे कुठले? रिॲक्शन्स खूप विचारले जातात. जर मित्रांनो आपल्याला जर आता 10 ओहमचा रोध 12 व्होल्टच्या विद्युत घटातून जोडल्यातून रोधातून 1.A A विद्युतधारा वाहते, विद्युत घटाचा अंतररोध काढा. अंतररोधाचा फॉर्म्युला पहा मित्रांनो, आणि त्यानुसार ते काढता येईल आपल्याला. ई बरोबर म्हणजे एनर्जी, 12 रोध 10, ई बरोबर व्ही बरोबर आर आय, व्ही बरोबर आर आय, याच्यानंतर रोध काढायचा आपल्याला. लक्षात येते मित्रांनो. ओके, व्ही म्हणजे वारंवारता असते त्याची, आणि आर बरोबर 12/1.1 - 10 = 0.91. लक्षात येते मित्रांनो, तो ओहम त्याचा इंटरनल रोध आहे. लक्षात येते. प्रॅक्टिसशिवाय शक्य नाही मित्रांनो, हे प्रॅक्टिस पाहिजे तुम्हाला. ज्या व्यक्तीच्या सुस्पष्ट दृष्टीने लघुत्तम अंतर 50 सेंटीमीटर आहे, अशा व्यक्तीच्या चष्म्याचा भिंगाचे नाभी अंतर किती असेल? आता नाभी अंतर करताना मित्रांनो डिवाइड बाय 2 करायचं असतं काही ठिकाणी, आणि काही ठिकाणी यू बरोबर व्ही म्हणजे 1/V अशा अनुषंगानेसुद्धा जाता येतं आपल्याला. 1/V - 1/U याचा जर विचार केला तर हे आन्सर डायरेक्टली 50 सेंटीमीटर येतं. ते 8वी का 9वीच्या पुस्तकात कुठेतरी दिले बघून घ्या. आरसा हा या चॅप्टरमध्ये हे पूर्ण आपल्याला पाहायला भेटेल मित्रांनो. त्यामुळे हे फक्त सराव नाही, टेन्शन नका घेऊ की उत्तर कसं आलं सर आणि काय नाही. फक्त ते सराव महत्त्वाचा आहे मित्रांनो. या एक्सप्लेनेशन इथं सांगता येत नाही आपल्या डिटेलमध्ये, तर ते तुम्हाला करूनच बघावं लागेल मित्रांनो. ह्याला ऑप्शन नाही. प्रश्न 8वा. सर जे सी बोस भारतीय वैज्ञानिक यांच्यानुसार कॉर्टिकल थरांच्या आतील जिवंत पेशीमुळे ॲसेंट ऑफ सॅप या क्रिया घडते. आताही लक्षात घ्या मित्रांनो, पल्सेटरी प्रोसेस, कोहेसन थेअरी, मूळदाब सिद्धांत आणि किंवा ट्रान्समिशनल फोल थेअरी ह्या जेव्हा विचार करतो हा थोडंच हायर मॅथमॅटिकल लेवलच्यामध्ये जातो मित्रांनो. लक्षात घ्या, पल्सेशन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर पंपिंग द वॉटर इन अपवर्ड डायरेक्शन. मित्रांनो लक्षात घ्या, हे प्रश्नाचं जे उत्तर आहे ना, सर जे जे बोस यांचं काय मित्रांनो, प्राणी वनस्पतीच्यावर खूप अभ्यास केला त्यांनी. ट्रान्सपोर्टेशन फुल थेरी याच्यामध्ये त्यांनी त्यांचा अभ्यास झालेला आहे मित्रांनो, आणि त्यानुसार त्यांनी हे उत्तर सांगितलेलं आहे. ओके, आणि कोहेसन थेरीमध्ये काय होतं? कोहेसन थेरीमध्ये होतं मित्रांनो की त्याच्यात मूळ संबंध तुम्हाला तपासता येतात. आणि पल्सेटरी प्रोसेसमध्ये पल्स हे वर जात असतं. आपली पल्स कशी चेक करतात डॉक्टर? त्या अनुषंगाने हे होत असतं. आणि ॲसेंट ऑफ सॅप क्रिया करतं. ॲसेंट ऑफ सॅप म्हणजे काय? एक एक ब्रेकेज तयार होतात तिथे आणि पाणी वरच्या दिशेने जायला लागतं. लक्षात येते मित्रांनो, हे अतिशय सोपं आहे. ते एकदा वाचून घ्या. तुम्ही वाचला नसाल तर नाही कळणार, आणि कळलं असेल तर वाचणार नाही. लक्षात घ्या, खालीलपैकी काय जिओस्टेशनरी ऑर्बिट्सचे अचूक वर्णन करते? मित्रांनो, ज्या समुद्रसपाटीपासून काही विशिष्ट अंतरावर लक्षात येते तुम्हाला, जिओसिंक्रोनाइज सॅटेलाइट्स जे फिरत असतात किंवा जिओ स्टेशनरी फिरत असतात, त्या अनुषंगाने हा मुद्दा त्यांनी काढलेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, ज्यावेळेस परीक्षा होती त्याच्या 3-4 महिने आधी करंट ओरिएंटेड सायन्सच्या घडामोडी घडल्या होत्या, आठवत असेल तुम्हाला नक्कीच. त्यात अनुषंगाने हे तर प्रश्न विचारलेले, प्रश्न 1, 2, 3, 4 नीट ऑब्झर्व केलं. समुद्रपटाची उंची 37,000 पाहिजे का 400 पाहिजे का 20,000 पाहिजे, मग किती परिप्रमाणात वेळ लागतो? 12 तास 24 तास 90 मिनिटे का कुठलाच नाही. या प्रकारे तो आहे मित्रांनो. जर विचार केला तर त्याचं उत्तर सरळ येतं 2. समुद्रसपाटी उंची 36,000 पाहिजे आणि 1 कक्षा परिभ्रमण करणं 24 तास. साधं सरळ सोपं होतं आहे मित्रांनो. बाकी जर काय आठवणार तर 24 तासामध्ये 36,000 किलोमीटर उंची, एवढं लक्षात ठेवा. 36-24 एवढं जरी लक्षात ठेवलं तरी जिओ स्टेशनरी सॅटेलाइटचा ऑर्बिट तुम्हाला नक्की कळून जाईल. लक्षात येते मित्रांनो. नंतर बघा मित्रांनो, बघा फ्रेन्सल्स
प्रायबिझममध्ये तरंगलांबीची किंमत कशावर अवलंबून असते? लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा दोन संलग्न उगमस्थानातील अंतर, फ्रीजची रुंदी, स्टिल्ट व दूरदर्शकाची नेत्रकार्य यातील अंतर, फ्रेन्सनल्स बायप्रिझम मैत्रिण लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा बायप्रिझमचा आपण मॅप पाहतो तेव्हा लक्षात येतं काही गोष्टी असे एक नसतात मित्रांनो, जिथं तीन ते चार गोष्टी डिपेंड असायला लागतात आणि त्या दृष्टिकोनातून त्याचं उत्तर आपल्याला काढता येतं. लक्षात घ्या, जर उत्तर येतं चार म्हणजे वरीलपैकी सर्व. आता फ्रेन्सनल बायप्रिझम म्हणजे काय लक्षात समजून घ्या. फ्रेन्सनल बायप्रिझम म्हणजे डिटरमाइन द वेवलेंथ ऑफ द मोनोक्रोमॅटिक लाईट सोर्स. आता मोनोक्रोमॅटिक लाईट सोर्स म्हणजे काय मित्रांनो, ते एकदा समजून घेणं लक्षात आहे. मोनो म्हणजे मोना, मोना आणि सिंगल. लक्षात येते मित्रांनो, मोनो मोनो मोना आणि सिंगल. आता सिंगल म्हणजे काय, तुम्ही घरातला झरोका पाहिला असा मित्रांनो, त्या एका झडक्यातून आपल्याला असा प्रकाश येत असतो त्याला खाली, तुम्हाला माहिती आहे तिथं स्पेशली गावाकडे बघा तुम्ही मित्रांनो, आणि त्यात आपला थोडासा त्या जेव्हा प्रकाशात येत असतं ते मोनोक्रोमॅटिक लाईट, तेव्हा आपला त्यात कचरा असल्यासारखं दिसतं त्याला मोनोक्रोमॅटिक लाईट असे म्हणतात. म्हणजे छोटे छोटे पार्टिकल्स दिसतात हवेचे आणि आपल्या वाटते अरे की ह्या एवढ्या भागात किती कचरा असू शकतो, ते म्हणजे मोनोक्रोमॅटिक लाईट. आता वेवलेंथ डिपेंड्स अपॉन फ्रिंज विड्थ्स, ओके, अँड डिस्टन्स बिटवीन सोर्स अँड व्हर्च्युअल सोर्सेसमध्ये ते कॅरी होतात. डिस्टन्स बिटवीन सोर्सेस अँड आय पीसमध्ये सुद्धा ते दाखवतात. मी डायग्रॅमॅटिकल दाखवलं बघा मित्रांनो, त्याचा अभ्यास थोडाफार झालेला आहे. हिअर द पल्सेस 1, 2, 3 NCERTचा बेस्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, त्यामुळे आपल्या शालेय पुस्तकामध्ये सापडणार नाही, सापडला तर चांगलीच गोष्ट आहे. खालीलपैकी कोणती थिअरी किंवा सिद्धांत जीवन उत्क्रांतीशी संबंधित आहे? जीवन उत्क्रांतीशी संबंधित आहे. आता निसर्गनिर्मितीचा सिद्धांत, उत्परिवर्तन उत्क्रांतीचा सिद्धांत, वारसा वर्णगुणाचा सिद्धांत आणि वियोग सिद्धांत. जेव्हा चारचा विचार करतो मित्रांनो, हे 11वी बेस क्वेश्चन आहे, 11वी बेस बायोलॉजी. निसर्गनिर्मितीचा सिद्धांतामध्ये दोन येतात मित्रांनो, एक तर निसर्गनिर्मितीचा सिद्धांतामध्ये पहिल्यांदा येतं ते जीवन उत्क्रांत सिद्धांत म्हणजेच ते आहे उत्तर 2. लक्षात येईल मित्रांनो, निसर्गनिर्मितीचा सिद्धांत डार्विन सक्षम ते जगतील असं सांगितलं, म्हणजे सर्वायवल ऑफ द फिटेस्ट त्यांनी सांगितलंय. तसेच वारसा वर्ण गुणधर्म सिद्धांत लॅमार्कचा आहे. कोणाचा आहे तो? लॅमार्कचा आहे, लॅमार्कचा आहे. आणि सजीवामधील बदल हे त्या जीवनाचे प्रयत्न केले तर प्रयत्न व कारणीभूत असतात. तसेच म्युटेशन थिअरी ऑफ इव्होल्युशन हुगो डी व्हायरस, हुगो डी व्हिरस या व्हेरीज लक्षात ठेवा मित्रांनो, सायंटिस्टचे जे नावं आहेत त्यानुसार तुम्हाला कळेल हुगो डी लॅमार्क, डार्विन तसेच हुगो डी व्हेरीज. मागील पिढीतील काही गुणधर्म पुढील पिढीत येतात, पण काही कळते जंतुकांमध्ये अचानक ते तयार होतात असल्यामुळे आपल्याला कळतं की त्यात काही स्पेसिफिक नाही आहे, त्यामुळे ते अतिशय महत्त्वाचं आहे. लक्षात येईल मित्रांनो, पण पिढीतील काही गुणधर्म दुसऱ्या पिढीत पण येतात आणि जनुकामध्ये अचानक बदल होतात, त्याला म्युटेशन म्हणतात. त्यांना काय म्हणायचं? म्युटेशन म्हणजे बदलला म्युटेशन असे म्हणतात. लक्षात येते. नेक्स्ट बघा, दोन नावे बायोनोमियल देण्याची वर्गीकरण पद्धती कोणी सुचवली? कार्ल लिनियस, थिओफ्रेटस, बेंथम आणि हुकर आणि हॅचिसन्स. हे चारही सायंटिस्ट जर बघलं तुम्हाला कळतं मित्रांनो, बायोनोमिनोमिक्लिअर ही पहिलं कार्ल लिनियसची थिअरी आहे. कोणाची आहे? कार्ल लिनियस. मित्रांनो लक्षात घ्या, किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जिन्नस या ज्या सिक्वेन्स आहेत, मी तुम्हाला त्या मागच्या वेळेस सांगितलं होतं काल की KPCOF आणि ह्याचं शॉर्ट फॉर्म बघा मित्रांनो, लक्षात येत असेल KPCOFGS. लक्षात ते याचं लॉंग फॉर्म असं लक्षात येईल, किंगनी पी फायलम के क्लास में ऑर्डर दिया, फॅमिली में गर्ल्स आर स्पेशल. लक्षात येते मित्रांनो, बघा एकदा, मी परत एकदा सांगतो, सिक्वेन्स लिहून ठेवा. किंग के आय जे किंग म्हणजे किंगडमचं किंग घ्या, किंगने फायलम के क्लास में ऑर्डर दिया, क्या ऑर्डर दिया? फॅमिली में जिनस म्हणजे मतलब गर्ल्स आर स्पेशल. समजलं मित्रांनो? अशा प्रकारचा सिक्वेन्स करा आणि एक्झाम तुम्हाला सहज उत्तर मिळेल, हे उत्तर चुकणार नाही, ही माझी तुम्हाला गॅरंटी आहे, 100% लिहून देतो तुम्हाला. कळते मित्रांनो? नेक्स्ट पाहूया. आता नेक्स्ट पहा, 14 नंबर, ग्रिगर मेंडल यांना जनुकशास्त्राचे जनक असे म्हणतात कारण त्यांनी प्रथम अनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला. त्यांची प्रयोगशाळेमधील संशोधन सामग्री कोणती होती? मित्रांनो लक्षात घ्या, जेव्हा ग्रिगर मेंडलनं उपयोग केला फक्त वटाण्याच्या झाडावर केलेला आहे आत्तापर्यंतच्या याच्या सिक्वेन्समध्ये, बाकी काही नाही. ज्यांनी वाचला आहे त्याला कळतं मित्रांनो, आणि ज्यांनी नाही केला त्याला नाही कळणार. 11वी बायोलॉजी वाचावं लागतं. काही जणांना हा प्रश्न नवीन वाटेल, त्यांना वाटेल की हा भाऊ कुठून घेतला हा प्रश्न. मी सांगू शकतो की 11वीच्या बायोलॉजी चॅप्टरमध्ये पहिला जुन्या सिलेबसनुसार आणि नवीन सिलेबसनुसार तिसरा का चौथा याच्यामध्ये आहे ते बघून घ्या एकदा. अनुवंशिकतेचे सिद्धांत, आता लक्षणाच्या अनुवंशात माता पित्याचा सहभाग समान असेल तर संततीत कोणती लक्षणे आढळत नाहीत, हा महत्त्वाचा मुद्दा इथे सांगितला मित्रांनो.
आणि जेव्हा लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा कुठला सायन्सचा तुम्ही अभ्यास करता स्पेशली, त्यावेळेस असं लक्षात येईल आपलं तुम्हाला की मेंडल असरप्रग वाटाणे झाडामध्ये आढळणाऱ्या लक्षणावर त्यांनी काम केले. कोणावर केले? लक्षणावर आढळत त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यामुळे तसं अनुवंशिक सिद्धांत आपल्याला दिसतात. आता प्रश्न क्रमांक 15. काही झाडांमध्ये तांब्याच्या कमतरतेमुळे सालीवर फोड व खोलवर तुकडे पडून त्यातून डिंक बाहेर येतो, अशा रोगाला डॅश म्हणतात. काय म्हणतात? एक्झांथिमा, पांढरा डोळा, डायबॅक, पेशी मृत्यू होणे. अशा प्रकारचे तिथं ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो. त्याचं उत्तर आहे एक. म्हणजेच काय उत्तर? एकचं एक्झामिया. लक्षात येतं मित्रांनो? पीक, रोगाचे नाव आणि कारक. मित्रांनो, जे ऑप्शन झाले ते फक्त तुम्ही पाठ करून ठेवा, एक्झाम झाले ते काही परत येणार नाहीत. पण त्याच अनुषंगाने दुसरे प्रश्न येऊ शकतात, त्यामुळे आम्ही मागील प्रश्नाचं उत्तर एक म्हणून असं सांगून परत त्याच्या संदर्भात आम्ही जे स्पष्टीकरण ते महत्त्वाचं आहे मित्रांनो. प्रश्न आला तर तो वेगळा भाग. पीक, पिकाचं काय आहे आणि रोगाचे नाव आणि कारक. बाजरी, अरगट आणि बुरशी आहे. तसेच तांदळाचं लीक स्पॉट, बुरशी आहे. गहू, तांबेरा, बुरशी आहे. केळी, बंची टॉप, रोगजंतू आहेत. टोमॅटो, विल्ट, सूक्ष्मजंतू आहेत. भात, करपा, सूक्ष्मजीव आहे. तसेच बटाटा, कुजरोग, सूक्ष्मजीव आहे. अशा प्रकारचं ज्यावेळेस रोगाचे नाव पीक विचारलं जातं ते अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो, लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 16. अस्थिसंस्था ही खालीलपैकी कोणते कार्य करते? संरक्षण, हालचाल, सुलभता, रक्तोत्पादन, क्षारांचे संवर्धन. मित्रांनो लक्षात घ्या, ज्या संस्थेचा प्रश्न असतो ना, कधी लक्षात ठेवा. सायन्समध्ये एखादी संस्था विचारली असते तुम्हाला, ओके, जेव्हा संस्थेचा प्रश्न असतो किंवा हे काय कार्य करतं ते काय करतं, सायन्समध्ये मोस्ट ऑफली आन्सर हे वरील सर्व असतं. क्वचित ठिकाणी असं आढळतं की ओनली ए, ओनली बी, ओनली सी अशा प्रकारचं असतं. लक्षात घ्या मित्रांनो, लक्षात येते. तर उत्तर 4. अस्थिचं काम काय असतं? संयोजीवती असतं. जन्म कधी, म्हणजे जन्म जेव्हा होतं बाळांचा किंवा आपल्या नैसर्गिकरित्या, तेव्हा 257 हाडे असतात आणि प्रौढमध्ये 206 होतात जॉईंट होऊन. कॅल्शियम फॉस्फेट व कॅल्शियम कार्बोनेटची बनलेली असतात हाडे. ही कोणाची बनलेली असतात? फॉस्फेट व कॅल्शियम कार्बोनेटचे. शरीराच्या वजनाच्या 18% वजन हाडांचे असते. कोणाचे असते? 18% वजनाचे हे हाडे असतात. कोणाच्या? शरीराच्या. अभ्यासाला काय म्हणतात? ओस्ट्रॉलॉजी म्हणजे हाडांचा अभ्यास. ओके, आता कार्य काय असतं मित्रांनो लक्षात घ्या. एका बॅगमध्ये जर आपण पूर्ण सामान भरलं आणि वरून चेन लावली तर ते मध्ये जसं कॉमन कॉम्प्ट असतं तशा प्रकारचं हे अस्थि मज्जा काम करतं. म्हणजे हाडाचा सांधा आकृती बंद करू नये. ऑफकोर्सली आपण म्हणतो की काय साईज आहे याची, किंवा आपण एकाचं काय बॉडी बिल्ड आहे, फिजिक्स आहे, त्याचा ऑक्सिबन म्हणजे बॉडी जाडी ठरवते. मजबूत संरक्षण बरोबर आहे पडू नये म्हणून रक्त निर्मिती होते. ही बरोबर आहे मित्रांनो. अस्थि मज्जेत रक्ताची निर्मिती आणि अस्थि मज्जा कुठं असते? हाडामध्ये. अंतस्त्रावी नियंत्रण करतात, बरोबर आहे. अस्थिसंस्था 2 भाग असतात. अस्थिसंस्था 80 अस्थि असतात आणि सअस्थिसंस्था ही 26 असतात. लक्षात येते मित्रांनो, अशा प्रकारची ती हाडांची रचना असते. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणते संप्रेरक हे पिट्युटरी ग्रंथीचे आहे? पिट्युटरी, DSH, STH, HCG, ADH अशा प्रकारचं ते सिक्वेन्स पुढे जातो मित्रांनो. आणि जर लक्षात घेतलं आपण त्याचं उत्तर आहे 17. आता का 17? कारण कृषिक ग्रंथी ही अंतस्रावी ग्रंथी आहे. तसेच मास्टर ग्रंथी इतर ग्रंथी कार्य नियंत्रण करतात मित्रांनो. आणि सोमॅटोट्रॉपिन हे संप्रेरके तिथे असतात. त्याच्यामध्ये कशामध्ये असतात? सोमॅटोट्रॉपिक संप्रेरके असतात. त्याचे 2 भाग पडतात मित्रांनो, अँटेरिपिट्युटरी अँड पोस्टेरी रिपिट्युटरी. अँटेरिपिट्युटरी आणि पोस्टेरी रिपिट्युटरी असे हे 2 भाग पडतात मित्रांनो. आणि त्यानुसार हे सिक्वेन्सली पुढे जातं. लक्षात येते मित्रांनो, हे अतिशय महत्त्वाचं आहे. अँटेरिअरी पोस्ट आणि पिट्युटरी पोस्टेरी ग्लँड लक्षात येते. हे समजून घ्या मित्रांनो. त्यानुसार काय होते? ओव्हल्स असतात. बघा मित्रांनो, मी एका चार्टमध्ये तुम्हाला दिलेलं आहे की वॅझोप्रेसिन जे असतं किडनीसाठी असतं, सायटोसिसिन असतं ते मित्रांनो लक्षात घ्या. वजायना आणि प्युपरी मेमरी ग्लँडसाठी वाढीसाठी असतं सायटोसिन. आणि पोस्टेरियर पिट्युटरी सुद्धा अंडकोशाच्या निर्मितीसाठी असतं. हायपोथॅलामस सिक्रेशनसाठी ते पण उपयोग होतं कधी कधी. लक्षात येते मित्रांनो, टेस्टिससाठी टेस्टेरॉन असतं, त्याला FSS म्हणतात मित्रांनो. लक्षात येते. आणि ACTH असतं, असेटिलिंग ॲड्रेनल कॉर्टेक्ससाठी पण असतं. थायरॉक्सिक ग्लँड थायरॉक्सिक हार्मोनसाठी असतात मित्रांनो, लक्षात घ्या. तसेच ब्रेस्ट आणि इस्ट्रोजन ओव्हरीच्या डेव्हलपमेंटसाठी LS आणि FSS असे दोन्ही उपयोगात असतात मित्रांनो. आणि हाडाच्या वाढीसाठी सुद्धा ग्रोथ हार्मोनसाठी सुद्धा हे पिट्युटरी ग्लँड काम करत असतात मित्रांनो. हे अतिशय महत्त्वाचं मित्रांनो, त्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. हे सर्व होतं कार्यकडे हायपोथॅलामस. हायपो बिलो, लो म्हणजे थॅलामस, म्हणजे बिलो असतात थायलामसच्या, त्याला म्हणतात. अँटेरिपिट्युटरी ग्लँड आणि
पिट्युटरी ग्लँड, पोस्टेरियर पिट्युटरी ग्लँड अशा दोन प्रकारचे असतात आणि पोस्टेरियर पिट्युटरी ग्लँडमधून ऑक्सिटोसिन आणि वॅझोप्रोसिन तयार होतं. मित्रांनो लक्षात घ्या, अतिशय महत्त्वाचं आहे. प्रश्न क्रमांक अठरामध्ये मित्रांनो, सुक्रोजचे एरोबिक ऑक्सिडेशन होऊन अधिकतम किती एटीपी तयार होतात. आता लक्षात घ्या मित्रांनो, सुक्रोजचे एरोबिक ॲडिक्शन काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो. याच्यामध्ये आपल्याला ज्यावेळेस ऑक्सिडेशन कि विघटन म्हणजे काय, ऑक्सिशोषणात सुक्रोजचे पूर्णतः विघटन होऊन ऊर्जामुक्त होते, बरोबर आहे. आता ऑक्सिशोषणात म्हणजे काय, विनऑक्सिशोषण आणि ऑक्सिशोषण. ऑक्सिशोषण म्हणजे विथ ऑक्सिजन आणि अनऑक्सिशोषण म्हणजे मित्रांनो अन म्हणजे ॲबसेंट म्हणजे ते काय ऑक्सिजन, ऑक्सिजनचे अवमतरता म्हणजे अनऑक्सिशोषण. सुक्रोजचे पूर्णतः विघटन होऊन ऊर्जामुक्त होते म्हणजे 60 ATP हे मूळ प्रकार आहे त्याचा यामध्ये होता. तसेच ऑक्सिशोषणात ग्लुकोजचे पूर्णतः विघटन होऊन ऊर्जामुक्त होते आणि त्याला 38 ATP लागू होतं, त्याला 38 ATP असतं. लक्षात येते मित्रांनो, लक्षात येते हे 12वीच्या पुस्तकात दिलेलं आहे सायन्समध्ये बायोलॉजीच्या चॅप्टरमध्ये फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन चॅप्टरमधला हा पार्ट आहे मित्रांनो, तो समजून घ्यावा लागेल तुम्हाला. मी शेवटी ते भाग पण टाकणार आहे बायोलॉजीचे, सेपरेट 11-12 बायोलॉजी घेतो आहे मी, स्क्रीनशॉट करून त्याच्या मी तयार करणार आहे PDF वगैरे, त्यावेळी तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तोपर्यंत आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन वेळेवर मिळेल. नैसर्गिक स्त्रोतातील कोणत्या घटकापासून चरबी आणि तेल मिळते, कर्बोदके, लिपिड, प्रथिन आणि टर्पिन. लक्षात येईल मित्रांनो हे 4 ऑप्शन दिलेत. आता नैसर्गिक स्त्रोत म्हणजे विचार जर केला तर आपल्याला उत्तर सापडतं लिपिड. लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण असा विचार करतो मित्रांनो की स्निग्ध पदार्थ किंवा लिपिड या संदर्भात आपल्याला समजेल की कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजनपासून बनलेले असतात, त्यात सेंद्रिय द्रवणात ते काय होतात ते विरघळतात. तसेच 1 ग्रॅमपासून 9 कॅलरी ऊर्जा मिळते, तसेच 70 ग्रॅमची आवश्यकता ती मधून भागवली जाते. मित्रांनो लक्षात येते, आता मेधामध्ये काय होतं मित्रांनो, ADEK जीवनसत्व विरघळतात. कुठं विरघळतात, मेधामध्ये काय विरघळतात, जीवनसत्व विरघळतात. ADEK हे मूलद्रव्य इथे विरघळतात. आता इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन, टेस्ट्रॉन मेध स्वरूपात असतात. कुठं असतात, इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन आणि टेस्टेरॉन हे मेध स्वरूपात असतात आणि ते तिथे असतात. जास्त प्रमाणात काय, धमनी काठिणी असतं, मधुमेह, लिपिड प्रक्त आणि अधोतूठ या संपूर्ण प्रमाणात ते घडत असतं. धमनी काठिण्य वगैरे वाढत असतं मित्रांनो, त्यानुसार ते घडत असतं. लक्षात घ्या मित्रांनो, हे अतिशय समर्थरित्या आपण क्वेश्चन पूर्ण केलं. आता शेवटचा क्वेश्चनकडे वळतोय आपण. आता पुढीलपैकी योग्य विधान निवडा. भारतामध्ये प्रत्येकी 1000 लोकसंख्येमागे 1 पेक्षा कमी डॉक्टर उपलब्ध आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेनुसार डॉक्टर आणि लोकसंख्येचे प्रमाण 3000 म्हणजे 3:1 असल्याप्रमाणे 1000 असे असावे, म्हणजे 1000 लोकांमागे 1-3 डॉक्टर अशा प्रकारे असावे त्यांनी सांगितलं आहे. त्याचं उत्तर काय मित्रांनो, तसं उत्तर पाहिलं तर फक्त 1 आहे, 2 चुकीचं आहे, फक्त 1 उत्तर आहे. त्याचं बघा एक्सप्लेनेशन मित्रांनो, जेव्हा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे जी स्थापना कधी झाली, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन स्थापना मित्रांनो झाली 1948 जिनेवा येथे, 1948 जिनेवा येथे झालेली आहे. तुम्ही ते समजून घ्या. मी का सांगतो मित्रांनो, मित्र का येणाऱ्या आगामी आरोग्य विभागात हा प्रश्न 100% येणार, लिहून घ्या मित्रांनो, लिहून ठेवा तुम्ही. 7 एप्रिल 1948 आणि तुम्हाला माहिती असेल 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन पाळला जातो मित्रांनो, तुम्हाला ते पण माहिती असेल. तसेच जगात 44% देश हे कमी उपलब्ध आहेत डॉक्टरचे आणि WHO नुसार डॉक्टर लोकसंख्या ही 1:2000 असं पाहिजे, म्हणजे 1000 मागे 3 असं पाहिजे, ते 3000 मागे 1000 असे दिलेले आहे. आणि भारतात 921 डॉक्टर 1 डॉक्टर उपलब्ध आहे. लक्षात येते मित्रांनो, हे अशा प्रकारचं कार्य होतं आहे. ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी ते लाईक, सबस्क्राईब आणि जॉईन करायला विसरू नका मित्रांनो. व्हॉट एवर यू लाईक, शेअर, कमेंट्स अँड सबस्क्राईब. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल अतिशय धन्यवाद मित्रांनो. थँक्स फॉर वॉचिंग आणि भेटू या पुढील एपिसोडमध्ये. तर अशा प्रकारे 2018 आणि 2019 पेपर घेऊन येतो आहे लगेच लवकरच. तोपर्यंत टेक केअर, बेस्ट.